आरे कॉलनीतल्या आगीसंदर्भातली मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनीमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे, पण ही आग जाणून बुजून लावण्यात आली असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय. त्यामुळे आता या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आलाय. या आग प्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे चौकशीचे आदेश देणार आहेत. आपण बघतोय मुंबईमध्ये काल गोरेगाव इथल्या आरे कॉलनीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं, पण ही आग जाणून बुजून लावण्यात आली असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलेला आणि त्यामुळे आता या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आलाय. आग प्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे चौकशीचे आदेश थोड्याच वेळामध्ये काढणार आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय. दोन्हीकडची दृश्य आहेत, काल भीषण लागलेली आग आणि त्यानंतर आजची ही आग नियंत्रणात आल्यानंतरची दृश्य आहेत. त्याची मी गंभीर दखल घेतली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपत्तीचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आजच मी तातडीनं मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र देऊन या संबंध जी आग लागलेली आहे त्याची तातडीनं चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, कुणाचा हात आहे, कुणाचं डोकं आहे का याची पूर्णपणे मी चौकशी करणार आहे. एसजीएनपीच्या हद्दीला लागूनच असलेल्या दिंडोशी परिसरात ज्या मोठ्या प्रमाणावर आग लागली होती त्या आगीची सगळ्यात मोठी झळ जर कुणाला पोहोचली असेल तर इथे म्हाडाने बांधलेल्या या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना. आपण पाहतोय घरांच्या अगदी काही मीटर म्हणजे साधारणतः 100 मीटर अंतरावर ही आग आहे, म्हणजे ही आग कधीही यांच्या घरापर्यंत पोहोचू शकली असती. आपण पाहतो इथून दूरपर्यंत अगदी आपल्याला काळा डोंगर बघायला मिळतो जो पूर्ण जळलेला पट्टा आहे आणि ही सगळी यांची घरं आहेत जी म्हाडाने बांधले रो हाऊसेस आहेत. थेट आपण लोकांकडनं जाऊया कारण लोकांनी इथल्या स्थानिकांचं असं थेट म्हणणं आहे की ही आग जर लागते तर दरवर्षी नित्यनेमाने कशी लागते, या आगीमागे नेमकी काहीतरी कुणीतरी शक्ती आहे जी आग लावण्याचा प्रयत्न करते. जाणून घेऊया आपल्या बरोबर इथले या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे या आगीबाबत. मी अजित जठार या सोसायटीचा रॉयल हिल्स सोसायटीचा सेक्रेटरी आहे. मी इथं गेली 12 वर्ष राहतोय. मी दरवर्षी बघतोय साधारणपणे डिसेंबर ते मार्च या काळामध्ये आमच्या मते पर्पजली असं जाणून बुजून आग लावली जाते. दरवर्षी लागते, काल तर असं जास्त मोठ्या प्रमाणात होती. लावण्याचं कारण हे आम्ही सांगू शकत नाही, कोण लावतं हेही आम्हाला माहीत नाही, पण जाणून बुजून लावली जाते एवढं मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतं की याच्यामागे काय कारण असावं? आता कारण म्हणजे काहीतरी इथे प्लॅनिंग असेल त्यांचं, ज्यांचं कोणाचं असेल त्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल ह्या एरियामध्ये काय करायचं त्यांना. म्हणजे हे बघितलं जाते का की इथली झाडं वाढू द्यायची नाहीत? मोठी शक्यता आहे ही, सगळ्यात मोठी शक्यता आहे की झाडं वाढू द्यायची नाहीत, ही मोठी शक्यता आहे. कारण त्यामुळे मी दरवर्षी मग पावसाळ्यानंतर ते सुद्धा बरोबर पावसाळ्यानंतर आग लागते. काल जेव्हा आग लागली डॉक्टर तेव्हा भीती वाटली का, असं वाटलं की आपल्या घरापर्यंत आग ही पोहोचेल? अभी जो आग लगा है करीब 20-30 मीटर के अंदर तक आग आ गया. हम लोग सब इधर बैठे थे, ऊपर में बैठे थे, हमारा भी वाइफ है, चिल्ड्रन है, फैमिली है. ऐसा आग आएगा बिना कारण का, इससे हमको हमारे लाइफ एंड बॉडी को त्रट होता है. आज सध्या तरी आगीची कारण मीमांसा समोर आले नाही आहे, पण स्थानिकांनी लावलेल्या आरोपात नक्कीच तथ्यता आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे डोके, News18 लोकमत, दिंडोशी, मुंबई. त्यामुळे आगीचं नेमकं कारण काय आहे ते आता चौकशीनंतर समोर येणार आहे. बघूया पुढची बातमी, एक दुर्दैवी बातमी आहे बेळगावमधली. बेळगाव इथं अंत्ययात्रेहून परतणाऱ्या व्यक्तींच्या बलेरो गाडीनं उसाच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात 6 महिला ठार तर 10 जण गंभीर जखमी झाल्यात. मृत व्यक्ती सौंदती तालुक्यातल्या रहिवासी आहेत. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंना रेल्वे प्रवासात टॉयलेट जवळ बसून प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सर्व कुस्तीपटू अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून परतत असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे. जवळपास 36 तासांचा रेल्वे प्रवास त्यांना या शौचालयाच्या बाहेर, रेल्वेच्या शौचालयाच्या बाहेर बसून करावा लागला आणि या सगळ्यामध्ये कुस्ती महासंघाचे अधिकारी आहेत ते मात्र विमानानं परत आले अशी सुद्धा माहिती मिळते आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर आहेत. विष्णूजी, आपण बघितलं या सगळ्या कुस्तीपटूंवर काय वेळ आलेली आहे, कुठंतरी आता तरी या सगळ्याकडे गांभीर्यानं बघायला हवं असं वाटत नाही? अगदी बरोबर आहे तुमचं, कारण जी आता जी परिस्थिती आहे तीच माझ्या वेळी 1987 साली त्रिवेंद्रमला कुस्ती स्पर्धा होत्या,
त्यावेळी 45 तास आम्ही असा प्रवास केला होता, संडास मध्ये उभारून आम्ही प्रवास केला होता. तर हे कुठंतर गांभीर्यानं कुस्तीगीर परिषद आणि त्याच्यापेक्षा जे आमचे टीम मॅनेजर म्हणून जे येतात त्या टीम मॅनेजरांचं जे काम आहे ते टीम मॅनेजरची नेमणूक ह्याच्यासाठी असते की कुस्तीगीरांची सोय त्यांनी केली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी त्यांनी बघितल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्यांची नेमणूक असते. ते टीम मॅनेजर आणि हे कोच वगैरे असतात, हे कोचचा काय मी एवढा दोष देणार नाही, पण टीम मॅनेजरचं काम आहे. ते स्वतः विमानानं जातात, विमानानं येतात आणि खेळाडू बाकी संडास मधनं प्रवास करतात. तर अशा वेळी खेळाडूंना जर तुम्हाला मेडलची अपेक्षा असेल तर त्याची चांगल्या प्रकारे सोय केली पाहिजे ना. अगदी विष्णू सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर तुम्ही 1987 साली शौचालयातनं प्रवास केला आणि आज 2018 चालू आहे, म्हणजे मागच्या 30-31 वर्षामध्ये फक्त गाजावाजा झालाय, परिस्थिती काय बदललेली दिसत नाहीये. नाही 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 नाही, फक्त पदाधिकारी नुसता अशी चिकटून राहिलेले आहेत, हिने काहीतरी गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही सुद्धा यांचा अगदी तीव्र निषेध करतो अशा लोकांचा, कारण हिने खेळाडूची दखल घ्यायला पाहिजे. त्या मताचा मी आहे. जर तुम्हाला मेडलची अपेक्षा असेल तर त्या पद्धतीने त्यांना नेमणूक दिली पाहिजे. आम्ही असं काही फर्स्ट क्लास न द्या म्हणत नाही, अगदी, परंतु निदान सेकंड क्लास जे असला तरी रिझर्वेशन करा. कुस्तीच्या तारखा आधी जाहीर झालेल्या असतात, त्याप्रमाणे तुम्ही रिझर्वेशन करा ना. अगदी. आणि म्हणजे कुठंतरी अशी एक परिस्थिती दिसते की स्पर्धेला उत्साहामध्ये घेऊन जायचं एवढे सगळे खेळाडू, मात्र तिथं गेल्यानंतर या कुस्तीपटूंची कोणत्याही प्रकारे सोय करायची नाही, नेणे आणण्याची व्यवस्था लावायची नाही, कुठंतरी हलगर्जीपणा झालेला या सगळ्यामध्ये. हा अगदी अगदी बरोबर आहे. हलगर्जीपणा, निष्काळजीपणा म्हणा किंवा काय, लोकांचा त्या स्वार्थ पण असतो, फक्त आपली ठराविक खेळाडू तेवढे चांगल्या पद्धतीनं आणायचे, बाकीच्याचे दुर्लक्ष करायचं, हे असं चालणार नाही आहे. अगदी अगदी बरोबर आहे की करायचं तर सगळ्यासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा. अगदी खरं. आता यानंतर तरी यानंतर ते सुधारणा व्हायला पाहिजे ना, किंवा चार खेळाडू तुम्ही फर्स्ट क्लासनं आणताय, विमानानं आणताय, बाकीच्याला दुर्लक्ष करताय, हे चुकीचं आहे. अगदी. म्हणजे यानंतर तरी आता जाग यायला पाहिजे महाराष्ट्र कुस्ती संघाला, एवढीच अपेक्षा करूया. धन्यवाद विष्णूजी, तुम्ही News18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर हे आपल्या सोबत होते आणि त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं 1987 साली, म्हणजे आपल्या 30-31 वर्षामध्ये कुस्ती महासंघामध्ये काहीही बदल झाला नाही हे यावरून दिसून येते. आणि त्यामुळे आता क्रीडा खाता असेल किंवा कुस्ती महासंघ असेल याकडे गांभीर्यानं बघेल का हे बघणार आहोत आपण. त्यानंतर पुढची बातमी बघूयात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अचानक बोलवलेल्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचं कळतंय. अहवाल सादर केल्यावर स्वतः उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदेनी दिली आहे. सेनेच्या या बैठकीमध्ये सरकारनं दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी होते की नाही याची माहिती घेण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आणि सोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आक्रमकपणे जाब विचारण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. दुष्काळ हा एकत्र बसून जमेल त्या पद्धतीनं दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा विषय सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, सरकारमधील सामील झालेले पक्ष आणि मंत्री असतील, प्रत्येकानं दुष्काळावर काम करण्याची गरज आहे. आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी सत्तेत असो अगर नसो सतत दुष्काळग्रस्तांसाठी व्यक्तिगतरित्या मदतीचा हात पुढे केला.